रत्नागिरी दापोली तालुक्यातील दाभीळ गावच्या ग्रामस्थांचा विधानसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय झाला आहे हे गाव आहे दाभीळ असं वातावरण या गावात आहे अनेक पर्यटन स्थळ आहेत या गावात सर्व जातीचे लोक एकमतानं एकमेकांशी वावरत असतात मात्र या गावात आता अनेक समस्या निर्माण झाल्या या गावातील रस्त्यांची चाळण झाली रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता हे सुद्धा आता कळत नाहीये तर शासनाने या गावाकडे दुर्लक्ष केलं असून या गावात टॉवर आहे मात्र तो गेल्या महिन्यापासून बंद आहे या गावात एस टी बस देखील शासनानं बंद केल्या त्यामुळे लोकांना तसेच विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागते शासनाचं दुर्लक्ष होत असल्यानं ग्रामस्थांनी आता येणाऱ्या निवडणुकीवरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्यानं या गावाची चर्चा आता संपूर्ण महाराष्ट्रात होऊ लागली आहे गावामध्ये रस्त्याची खूपच दुरावस्था झालेली आहे आमची बरीचशी कामं दापोलीमध्ये होण्यासारखे असतात परंतु एष्ट्या वेळेत नसतात कारण रस्त्याची खराबी झाल्यामुळे आमच्या महिला दापोली तालुक्याच्या गावी जाण्यासाठी बँकेत कामं असतात तहसील कार्यालयाला कामं असतात हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी लेडीजना आमच्या खूप त्रास होतो जर एखाद्या या महिलेला डेलिव्हरीसाठी ने घ्यायचे असेल तर एखादा गाडीवाला तयार होत नाही कुठल्याही निधीतून आम्हाला काय निधी उपलब्ध झालेला नाही म्हणून आम्ही खाजगीरित्या सर्व गावांचे श्रमदान करून हे खड्डे भरण्याचं काम शेवट शेवटी काय हा अपेश्ठा हे आम्हाला सोसावी लागते इथल्या जनतेला सोसावे लागते ज्यांना कळ लागते त्यांनाच ते समजतं म्हणून आम्ही श्रमदान करून हे रस्त्याचं खड्डे भरण्याचं काम करत आहोत आणि अशाच प्रकारे जर ह्या लोकप्रतिनिधींचं सत्ताधारी पक्षांचं जर इकडे जर दुर्लक्ष झालं तर येता ह्या निवडणुकीच्या काळात आम्ही सर्व गावाची एक सभा घेऊन सरळ आम्ही असं ठरवणारच आहात की कुठल्याही पक्षाला ह्याच्या पुढे सहकार्य करायचं नाही मतदान करायचं नाही आपल्या हाल अपेक्षा आपल्या हाल कोण जाण ठेवत नसेल तर आपण तरी कुठल्या प्रकारे त्यांना सहकार्य सेवा सदन लाईफ लाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या अशा सांगली मिरज रोड मिरज